लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। श्री क्षेत्र औंढा नागनाथ नगरीमध्ये सकल धनगर समाजाच्या वतीनं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास रविवारी दुग्धाभिषेक करण्यात आला असून गजाननराव पोले, सीमा पोले, राहणार जलाल दाभा यांना दुग्धाभिषेकाचा मान मिळाला आहे। या कार्यक्रमास धनगर समाज मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे, विभागीय अध्यक्ष धनगर समाज महासंघ मराठवाडा विभागचे डॉक्टर विलास खरात, हिवरा जाटू सरपंच लखन शिंदे, नगरसेवक अनिल देव, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका जयाताई देशमुख, नगरसेविका सपना कनकुटे, रुग्ण कल्याण समिती सदस्य माधव गोरे, गजानन पोले, सीमा पोले, सूर्यकांता खरात, बालाजी नरोटे, खंडू सोनटक्के, दत्ता शेगुकर, विलास काचकुंडे, महेश खुळखुळे, त्र्यंबक पावडे, नारायण शिंदे, शंकर आळसे, विकास मस्के, प्रल्हाद शिंदे, नितीन पोले, किरण पोले उपस्थित होते। आज या औंढा नगरीमध्ये गेले अनेक दिवसापासून आम्ही दुग्ध अभिषेक या ठिकाणी करण्याचं ठरविलं होतं आणि जवळपास आमचा नेम चांगल्या पद्धतीने चालू आहे। तर आजच्या आमच्या या अभिषेकाचे मानकरी सीमाताई गजाननराव पोले नाईक यांचा होता। आज सकाळी या ठिकाणी ते येऊन त्यांचा अभिषेक व्यवस्थितपणे पार पडला आणि समाजाच्या विचाराची देवाणघेवाण व्हावी आणि अहिल्याबाई होळकरांच्या जीवनचरित्रावर तरुणांच्या माध्यमातून या ठिकाणी विचार करण्यात येतील या माध्यमातून या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा अभिषेक दर रविवारी असाच चालू राहणार आहे। ठरवलेला आहे अभिषेक दुग्धाभिषेक। इथे ते सर्व समाज बांधव दर रविवारी इथं ठरवते आणि आम्हाला आज मान मिळालेला आहे। सीमाताई गजानन पोले, आमचा जे इथं काही आज झालेला आहे अभिषेक, त्याचे मी आभार। पुतळा दिसतो, हा पुतळा म्हणजे आमच्या धनगर समाजासाठी, धनगर समाजाची हिंगोली जिल्ह्यासाठी काशी आहे आणि अख्ख्या जिल्ह्यातूनच नाही तर महाराष्ट्रातून सगळा धनगर समाज इथे येत असतो आणि त्याचाच एक भाग की त्यांच्या विचाराची देवाणघेवाण व्हावी ह्या दृष्टिकोनातून इथं धनगर समाजातर्फे या पुतळ्यांचा दुग्धाभिषेक हा दर रविवारी आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे। प्रतिनिधी दत्तात्रय शेंगुकर, औंढा नागनाथहून। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं